तुम्ही अशा गोष्टी शोधल्या पाहिजेत ज्या तुमची जाणीव उंचावतील, खालावणार नाहीत, नाही का? माझ्या डोळ्यांकडे बघा, मी कायमच नशेत असतो. एक नशा आहे जेव्हा तुम्ही अधिक चांगलं पाहू शकता, अधिक चांगलं ऐकू शकता, चांगल्या प्रकारे विचार करू शकता, जीवनाचा एक प्रचंड नशा असतो. कारण ह्या धरतीवरची सर्वात प्रगत केमिकल फॅक्टरी ही इथे आहे. स्वामीजी, व्यसनामधून बाहेर कसं यावं? माफ करा, व्यसन, धूम्रपान, मद्यपान या सगळ्या गोष्टी नाही, कारण आम्हाला कळतं की त्या वाईट गोष्टी आहेत, पण त्याचं व्यसन लागलं आहे. कारण मी टेनिस खेळायला जातो. माफ करा, मी खेळायला सुद्धा जातो, पण तरी 2-3 तासातून एकदा स्मोक करण्याची इच्छा होतेच, पण मला कळतंय की ती वाईट गोष्ट आहे. मी नाही म्हणालो की ती वाईट गोष्ट आहे. मला ती चांगली किंवा वाईट वाटत नाही, पण ही फक्त खूप बावळटपणाची गोष्ट आहे. स्मोक करणं ही काही चांगली किंवा वाईट गोष्ट नाही आहे, नुसता बावळटपणा आहे. कारण हे यंत्र धूर काढण्यासाठी बनवलं नाही आहे, हे एक इको फ्रेंडली यंत्र आहे. पण आता तुम्ही याला धूर काढणारं यंत्र बनवताय, ह्याचा अर्थ हा बावळटपणा आहे, नाही का? एक खूप छान चालणारं यंत्र तुम्ही त्याला अडखळत चालणारं यंत्र बनवताय, हा बावळटपणा नाही आहे का? हे चांगलं आहे की वाईट आहे असं काहीच नाही आहे. नाही, आम्हाला कळतंय की ती वाईट गोष्ट आहे. हे पहा, हाच तर मुद्दा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याला वाईट म्हणता, तुम्हाला ते सोडता येत नाही. पहा, त्यांना माहिती आहे वाईट काय. तुम्ही त्याला अशी नावं का देताय जे की ते नाही आहे? ते फक्त बावळटपणाचं आहे एवढंच. जर तुम्हाला एखादी गोष्ट बावळटपणाची आहे असं दिसलं, तर तुम्ही ती रोज नाही करू शकत. कुठेतरी तुम्हाला इतर लोकांपेक्षा स्मार्ट असल्यासारखं वाटतं, हो ना? हे पहा, आता हळूहळू जगामध्ये लोक तुमच्या विरुद्ध झालेत. फक्त 10 वर्षांपूर्वी जर तुम्ही कुणाच्या तोंडावर धूर उडवला तर तुम्हाला भारी वाटायचं, त्यांना मूर्ख असल्यासारखं वाटायचं. आता हे समीकरण उलटं झालंय गेल्या 10 वर्षात, नाही का? असं आहे की नाही? तर कुठेतरी तुम्हाला ही स्मार्ट गोष्ट वाटली. जेव्हा तुम्ही 10 वर्षांचे होता तेव्हा तुम्हाला आत घेऊन तो कोणाच्या तरी तोंडावर उडवायचा होता, अगदी स्मार्ट गोष्ट वाटली होती. तुम्ही सांगा मला, स्मोक करणं अशा यंत्रातून ज्यातून धूर येत नाही त्याला धूर काढायला लावणं, आत्ता सध्या आपण इतका प्रयत्न करतोय आपल्या गाड्या कमी धुराच्या बनवण्यासाठी, नाही का? प्रचंड अभ्यास इंजिनचा, इंधनाचा आणि सगळं काही चालू आहे आपल्या गाड्या कमी धुराच्या बनवण्यासाठी, नाही का? धूर न काढणारं यंत्र जर तुम्ही त्यातून धूर काढला तर हा शहाणपणा आहे की बावळटपणा? बावळटपणा. मोठ्याने म्हणा, बावळटपणा. बस एवढंच, जर तुम्हाला हे दिसलं तर ते हळूहळू गळून पडेल. आता ह्यामध्ये एक ठराविक रसायनाचा भाग आहे. तुमच्या केमिस्ट्रीला याची सवय झाली आहे. निकोटीन, कॅफिन किंवा जे काही, हे आम्ही बदलून टाकू. तुम्ही बघा, तुम्ही फक्त शांभवी महामुद्रा करा. अचानक तुमची संपूर्ण यंत्रणा इतकी ऊर्जित होईल, स्मोक करण्याची, चहा कॉफी पिण्याची गरज अशीच निघून जाईल. आता जर तुम्ही ते केलं, ते फक्त त्यातून मिळणाऱ्या सुखासाठी आहे. एक दिवस तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटते, तुम्ही पिता. एक दिवस तुम्हाला स्मोक करावं असं वाटतं, तुम्ही करता, ते तुमच्यावर आहे. पण हे करण्याची गरज निघून जाईल, शरीराची गरज त्याबद्दलची ती निघून जाईल. आपण ते क्रियेच्या मदतीने करू, पण आधी हे करणं बावळटपणाचं हे तुम्हाला दिसलं पाहिजे. आम्ही सामाजिक वर्तुळांचा प्रभाव कसा कमी करू शकतो ज्यामध्ये आम्हाला राहावं लागतं? कधी कधी असं वाटतं की त्यांना तरुणाई भरकटत जातीये आणि त्यांना चुकीचा दृष्टिकोन देतीये, आणि ज्यामुळे लोक विनाशकारी प्रवृत्तींकडे सुद्धा जाऊ शकतात, जसं की दारू आणि ड्रग्स, कारण ते कूल मानलं जातं, यामधून सुटणं अशक्य वाटतं. तर आम्ही काय करावं? असं दिसतंय की अगदी लोकप्रिय प्रश्न आहे. हे पहा, ह्या सगळ्या गोष्टींकडे नैतिकतेमधून बघण्याऐवजी हे चूक आहे की बरोबर आहे? कारण आपण कधीच चूक आणि बरोबर काय आहे हे खरोखर ठरवू शकलो नाही आहे, नाही का? हजारो वर्षांपासून आपण त्याच गोष्टींबद्दल वाद घातला आहे आणि खरोखर काय बरोबर आहे, काय चूक आहे हे आपल्याला कधीच कळलं नाही आहे.
एका पिढीला वाटतं की हे असंच आहे, पुढच्या पिढीला वाटतं की तो फालतूपण आहे. हो की नाही? कायमच चालू असतं. तर ह्याकडे अशा प्रकारे पाहूया, तुमचं जीवन उंचावण्यासाठी हेच कारण आहे ना तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असण्याचं, की तुम्हाला कुठल्या तरी प्रकारे तुमचं जीवन उंचावायचं आहे, नाही का? हॅलो. आता कुणाला पैसे हवे आहेत, कुणाला संपत्ती हवी आहे, कुणाला ज्ञान हवं आहे, कुणाला रिलेशनशिप हवी आहे, कुणाला प्रेम हवं आहे, का? कारण तुम्हाला वाटतं की ते तुमचं जीवन उंचावेल कुठल्या तरी प्रकारे, हो की नाही? जीवनाचा विस्तार आपण पैसे, सत्ता, प्रेम या कशाच्याच शोधात नाही आहोत. आपण फक्त एवढं पाहतोय की कसं ह्याला थोडं उंचावता येईल सध्या आहे त्यापेक्षा, नाही का? तर जर तुम्हाला जीवन आणखी उंचवायचं असेल तर हे महत्त्वाचं नाही आहे का की तुमच्या सर्व बोधक्षमता त्या थोड्या अधिक उंचावलेल्या असतील आत्ता आहेत त्यापेक्षा? मी फक्त म्हणतोय सोप्या शब्दात सांगण्यासाठी, समजा तुम्ही अधिक चांगलं पाहू शकलात आत्ता पाहू शकताय त्यापेक्षा, तर जीवन थोडं उंचावल्यासारखं वाटेल का, हो की नाही? जर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकलात, मानसिकदृष्ट्या स्पष्ट गोष्टींकडे पाहू शकलात, तर तुमचं जीवन उंचावलेलं असेल का? तर मुळात तुमची जाणीवेची क्षमता उंचावणं हे जीवन उंचावण्यासारखं आहे अनेक प्रकारे. हा प्रश्न सगळीकडे आहे, मला सगळे विचारतायत. सद्गुरु, तुमची सरकारमध्ये ओळख आहे, तुम्ही आमच्यासाठी गांजा कायदेशीर का नाही करत? मी म्हणालो गांजा कशाला, मी कोकेनसुद्धा कायदेशीर करतो. तुम्हाला मेथ पाहिजे, आपण ते सुद्धा कायदेशीर करू, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम एवढाच आहे. मग मी त्यांना विचारलं, हे पहा मला तुम्हाला, बरं का, मी स्वतः लायसन्स्ड पायलट आहे, तर मी नाही, पण तुमच्यासाठी आपण दुसरा पायलट आणू, एका छोट्या विमानातून आपण तुम्हाला छान चक्कर मारायला नेऊ, पण पायलट गांजा मारून येणार, जाणार का तुम्ही? नाही, ते नाही नाही म्हणत, कारण त्यांना वाटतं की गांजा मारल्याने त्यांना हवेत उडता येतं. मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला कळत नाही आहे, समजा तुम्हाला मोठ्या ऑपरेशनची गरज आहे, सर्जन गांजा मारून येतो, करू देणार का तुम्ही? नाही बाबा. म्हणजे तुम्हाला कळतंय की हे तुमची जाणीव कमी करतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची जाणीव कमी केल्याने तुम्ही अधिक चांगले व्हाल, मग ऑल द बेस्ट तुम्हाला, ऑल द बेस्ट, कारण मग तुम्हाला भरपूर नशीब आणि भरपूर आशीर्वादाची गरज लागेल, कारण तुम्ही तुमच्या क्षमतांच्या जोरावर नक्कीच नाही जगू शकणार, हो की नाही? म्हणूनच मला वाटतं सगळेजण सहानुभूती, करुणा याबद्दल बोलत असतात, कारण त्यांना त्यांच्या क्षमतेच्या जोरावर जगायचं नाही आहे, त्यांना इतर लोकांचा बूच लागतो पूर्ण वेळ. नाही, जर तुम्ही तुमची जाणीव खाली आणली तर तुमचं जीवन खालावतं की उंचावतं? खालावतं. मग कधीच ह्यासाठी हाय हा शब्द वापरू नका. म्हणा की मी गांजा मारलाय आणि मी लो आहे, ही काही नैतिक गोष्ट नाही आहे माझ्यासाठी, माझ्यात काहीच नैतिकता नाही आहे, पण जीवनाने काम केलं पाहिजे, नाही का? समजा माझी दृष्टी मंदावली तर मी अधिक चांगला जगतोय का? मी विचारतोय, हॅलो. जर माझं मन मंदावलं तर मी अधिक चांगला जगतोय का? मग का लोकांना वाटतं की जाणीव कमी केल्याने जीवन हाय होईल? नाही, तसं होत नाही, ते फक्त तसा भ्रम निर्माण करतंय ज्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तुमच्या जीवनाच्या ह्या टप्प्यावर तुम्ही अशा गोष्टी शोधल्या पाहिजेत ज्या तुमची जाणीव उंचावतील, खालावणार नाहीत, नाही का? जर तुम्हाला यात रस असेल तुम्ही या, मी दाखवीन तुम्हाला, माझ्या डोळ्यांकडे बघा, मी कायमच नशेत असतो. हो, बघा माझ्याकडे, कधीच काही ओढलं नाही, कारण ह्या धरतीवरची सर्वात प्रगत केमिकल फॅक्टरी ही इथे आहे. हॅलो. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही आनंदात आहात की चिंतेत, हे ह्यावर अवलंबून असतं की तुम्ही याचे एक उत्तम मॅनेजर आहात की फालतू मॅनेजर आहात, ही एकच गोष्ट ठरवत असते. जर तुम्ही एक फालतू मॅनेजर असाल तर तुम्ही बाहेरून केमिकल आत घेता, जर तुम्ही एक उत्तम मॅनेजर असाल तर तुम्ही हे तुम्हाला हवं तसं घडवता आणि कायम आनंदात धुंद असता. एक नशा आहे जेव्हा तुम्ही अधिक चांगलं पाहू शकता, अधिक चांगलं ऐकू शकता, चांगल्या प्रकारे विचार करू शकता, जीवनाचा एक प्रचंड नशा असतो. मला तुम्ही तो नशा अनुभवायला हवा आहे, खाली नेणारा नशा नाही.
खूप खूप धन्यवाद.